काही लोकांना कशामुळे झोप लागते ते मी काही सांगत नाही, पण माझी झोप काम आणि इथं तळजाला फिरल्यामुळे मला चांगली झोप लागते. या तळजाईसाठी निधी मागितला, तो निधी ज्यांनी आपल्याला ताबडतोब मंजूर करून दिला ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांना झाडावरती त्यांचं खूप प्रेम आहे आणि प्रत्येक झाडाची त्यांना बारीक सारीक माहिती, कुठलं झाड कसं लावलं पाहिजे. मी वृक्षप्रेमी म्हटलं तरी खरंच दादांना म्हटलं तरी काही हरकत नाही. ते आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमदार भीमराव अण्णा तापकीर, कार्यक्रमासाठी उपस्थित आपले कलेक्टर राजेशजी देशमुख साहेब ज्यांनी या भागामध्ये पूर्वी काम केलेलं आहे, सध्या औरंगाबादचे सीसीएफ सत्यजित गुजर साहेब, त्याचप्रमाणे पाटील साहेब, आदरणीय पक्षाचे अध्यक्ष जगताप दादा, त्यांचे सर्व सहकारी या भागामध्ये ज्यांनी ह्या झाड वृक्षाच्यामध्ये खूप प्रयत्न केले आणि खूप तळजाईवर त्यांचं बारीकसं लक्ष असतं. स्वतः पहाटे 5 वाजल्यापासून इथं हजर असतात आणि आपल्या सर्वांची काळजी घेतात. ते या भागाचे नगरसेवक सुभाषप्पा जगताप, दुसरे नगरसेवक अश्विनीताई कदम, नगरसेवक कोण नाही अजून, दत्ता धनकवडे, प्रियाताई गदादे, आमचे सर्वांचे आवडते विकासनाना दांगट, अजून कोण राहिले मला नाव सांगा, आणि उपस्थित सर्वच झाले दादा बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर मी दादांचं एक आभार मानतो की कार्यक्रम खरं तर दादांनी सांगितलं होतं की मलाच कार्यक्रम उरकून घ्या म्हणून असा निरोप सुभाषप्पांना दिला होता, परंतु शेवटी आपण इथं जे काम करतोय आणि काम करताना काय अडचणीत, शेवटी एक राज्य शासनाचे एक प्रमुख म्हणून की दादांना पण इथल्या अडचणी इथल्या गोष्टी काही समजल्या पाहिजेत आणि दादाचा उपयोग दादांच्या अनुभवाचा उपयोग ज्ञानाचा उपयोग इथं अजून आपल्याला काय दुरुस्त करता येतील ही माझी तळजाई. इथं अजून आपल्याला एक असे जंगल टाईप किंवा असं पूर्ण असं ह्याने आपल्याला काय सुधारणा करता येतील आणि दादांनी जो फंड दिलाय जे आपल्याला निधी दिलाय शेवटी जी माणसं आपल्याला मदत करतात सहकार्य करतात कुठेतरी आम्हा लोकांना एक दोन लोकांना माहिती असणं हे ठीक आहे, परंतु आपल्या सगळ्यांना सुद्धा जे तळजाईवरती रोजचे येतात गेली 20-20 वर्ष या भागात फिरतात या भागात तळजाई पाहतात, तळजाईचं एक रूप आपण पाहतो की दिवसेंदिवस पालटते, अजूनही जुनी झाडं काढून आपल्याला नवीन झाडं लावायच्यात, नवीन अजून सुधारणा करायच्यात, कंपाऊंड आपल्याला करायच्यात. दादांनी पण दादा पण आपल्याला काय सूचना यानंतर करतील, परंतु निश्चित प्रकारे आपण सगळेजण एक तळजाईचं ह्या टेकडीवरती आपण सगळेजण ह्याच्यावरती खूप प्रेम करतो. माझ्यासारखा कार्यकर्ता तरी मी ज्यावेळेस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असल्याने असायच्या अगोदरपासून या तळजाईवरती 2011 सालापासून यायचो, आजही दादा पुण्यामध्ये मी जरी 2-3 दिवस जर असलो आणि चुकून कधी माझ्याकडून जर तळजाईला मी फिरायला जर आलो नाही तर माझा दिवस दादा अक्षरशः मला दिवसभर करमत नाही, माझं काहीतरी चुकलंय असं मला वाटतं. इतकं इथं गेल्यानंतर मी तर नेहमी म्हणतो दादा बाकी काही असू द्या, राजकारण आहे, ताणतणाव आहे, स्पर्धा आहे सगळे, दादा पण सकाळच इथं आलं दादा आम्हाला स्वर्गापेक्षा अजून दुसरं काय इतकं चांगलं वाटतं तळजाईला आल्यानंतर दादा आम्हाला वाटतं. इथं माणसं इथलं वेगळं वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळ्या अनुभवाची वेगवेगळ्या त्यातनं हे करतं. आमचे ढेरे काका तर मला वाटतं रोज आम्हा सगळ्यांना गेल्या का ढेरे काका अनेक वर्ष हे करतायत, ते दादांना सांगितलं त्यांनी खडी साखर बाकीचं ते खरडा बिरडा दादा काय ते खरडा हिरडा हिरडा
ते काकांचा आम्हाला सगळ्यांना असतो आणि दादा खूप क्षेत्रातली दादा आता तेवढं काय झालं की पूर्वी भीमरावांना तापकीर रोज असायचे पण आता तापकीर अण्णांचा थोडा आता वेळ कदाचित कार्य कामाचं ही जास्त वाढलेलं दिसतंय त्यामुळं अण्णा आता तळजाईच्या वरच्या स्टेजला गेलेले दिसतात जीम एसी वगैरे दादा पण अण्णा तुम्ही काय करा हे नाही तुम्हाला हे कुणाला जमणार नाही ते हे वेगळं आहे अण्णा त्यामुळं अण्णा म्हणजे नाही आमचे विकास नाना असतील सगळे असतील म्हणजे विकास नाना सुद्धा थोडं जराही वाढले आहेत थोडं जरा त्यामुळं ते पण त्यांच्या पण दांड्या जास्त नानाच्या आमच्या असतात नाना एक लक्षात ठेवा काही जरी असलं हे लय महत्वाचं आहे नाना दादा कदा तुम्हाला कदाचित मी तुम्ही नेहमी तुम्हाला म्हणतो की चला दादा मी सकाळी चाललो नसतो तर दादा कॅबिनेटला न्यायलो चाल तुमची परवानगी घेतो कॅबिनेटला न्यायलो तर काय चालतंय दादा दादा ज्यावेळेस तुमची आपली कॅबिनेट 3 सुरू होती दादा मी तर संध्याकाळचं बरोबर तिथून 3 निघालो की तर 6 पोहोचतो बरं संध्याकाळी माझा इथं राऊंड होतो म्हणजे मला खूप इथं एक वेगळं वाटतं संध्याकाळची झोप आता काही लोकांची झोप काही लोकांना कशामुळे झोप लागते ते मी काही सांगत नाही पण माझी झोप काम आणि इथं ताळजायला फिरल्यामुळे मला चांगली झोप लागते त्यामुळे आज एक खूप चांगला कार्यक्रम इथं घेतलेला आहे आणि खूप उद्योगपतीपासून निरनिराळ्या क्षेत्रातली आमच्या भगिनी असतील वेगळी माणसं या ताळजायचा आस्वाद घेत असतात दादांना मी एवढं सांगतो की आपण पाठीमाग आपण मंजूर केला 13 रुपयाचा आराखडा केला होता त्यातले 4,18,00,000 रुपये आम्हाला मिळालेत अजून 8 रुपये प्रस्तावित आहेत तर ते 8 रुपये आम्हाला तळजायला आपल्याकडून निधी आम्हाला मिळावा ही आमच्या सगळ्यांच्या वतीने मी दादांना विनंती निश्चित प्रकारे करतो आणि दादा अजून एक 5-6 महिने थोडं एक तुम्हाला पुढच्या वर्षी जर तुम्ही आला तर तुम्हाला हे सगळं तळजायचं सगळं एक थोडं बदललेलं रूप बदललेलं किंवा रूप पालटलेलं आहे निश्चित प्रकारे दिसेल तुम्ही ज्या काही सूचना केल्या आमच्या काही त्रुटी पण आमच्या लोकांच्या आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या काय त्रुटी काय अजून त्यांच्या हे तुम्ही ज्या सूचना केल्या त्या मी निश्चित प्रकारे तुम्ही केलेल्या सूचना किंवा ज्या काय त्रुटी त्या त्रुटीमध्ये दुरुस्ती करून निश्चित प्रकारे हे तळजाई की एक वेगळं इथं आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना वेगळं वाटलं पाहिजे मला एक तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची बाबांनो की आज आपण किती जरी नाही म्हटलं तरी मोर आणि ससे हे का कमी होत आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे सगळ्यांनी कुठेतरी त्या बाबतीत सहकार्य हे निश्चित प्रकारे सर्व एक आपण नागरिक म्हणून की आपला त्रास दुसऱ्याला झाला नाही पाहिजे या नात्यानं थोडं आपण सगळ्यांनी काही बाबतीमध्ये आपली कुत्री असतील किंवा आपले इतर हे असतील ते थोडं हे केलं पाहिजे आणि काय झाडाच्या बाबतीत सुद्धा आज दादांना काय आमच्या मुली भेटले की आम्ही आमच्या लहानपणापासून आजी आजोबांना घेऊन इथे येत होतो आणि तळजाई खूप वेगळं होतं परंतु काही ठिकाणी वृक्षतोड की जी झाडं आपल्याला वाटतं की जळलीत पण झाडं ती जळलेली नसतात ह्या दिवसामध्ये काही वेळेस होतं परत नंतर ती झाडं फुटतात परंतु ती झाडं काही ठिकाणी त्या झाडाची तोड होते तर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती बाबांनो आपण पण नागरिक तुम्ही पण लोकांनी सगळ्यांना त्यांना सांगितलं पाहिजे की ही परत नंतर ते झाड वाढणार आहे हे परत फुटणार आहे ते परत फुलणार आहे त्यामुळे असं झाडं ह्या जंगलातली कधी तुम्ही तोडू नका शेवटी आपण काही केलं आपली ही तळजाई ही आपल्या सगळ्यांची आई आहे आणि आईप्रमाणे आपण सगळ्यांना तळजाईची सेवा निश्चित प्रकारे भविष्यामध्ये करू आणि दादा आपल्या सगळ्यांना निधी उपलब्ध करून देतील महानगरपालिकेचं पण आपण त्यांचं पण सहकार्य त्यांचं पण आभार मानतो आणि पुन्हा एकदा दादा या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल मी दादांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने आपण सगळेजण दादांचे टाळ्या वाजून दादांचा आभार मानूया आणि आपल्या सगळ्यांना आपले सगळ्यांचे आभार मानतून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट